मंडळी महायुतीमध्ये किमान 18 जणांनी बंडखोरी केल्याबद्दल आपण कालच चर्चा केली होती आणि ही बंडखोरी कमी म्हणून की काय भाजपमध्ये आता वेगळाच तिढा निर्माण झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील या नाट्याच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे संयमी आणि सदा हसतमुख असलेले नेते सुधीर मुनगंटीवार. त्याचं झालंय असं की चंद्रपूर मतदारसंघाचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपचं तिकीट द्यायला मुनगंटीवार यांनी कडाडून विरोध केलाय. त्यांचा विरोध इतका टोकाचा आहे की पक्षश्रेष्ठींना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ते आज तडक दिल्लीला गेले. तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज जोरगेवारांविरोधात निदर्शनही केली आणि नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पक्षानं ब्रिजभूषण पाधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे असं आवाहन त्यांनी फडणवीसांना केलं. खरं तर मुनगंटीवार हे नेहमीच पक्षाची भूमिका मनापासून बजावणारे आणि वादात न सापडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते. 2014 ते 2019 या काळात ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. जोरगेवार हे मुनगंटीवार यांचं बोट धरूनच राजकारणात आले पण जोरगेवारांच्या राजकीय कोलांटुड्यांमुळे आणि एकंदर बेभरवशाच्या वृत्तीमुळं दोघांमध्ये 10 वर्षांपूर्वी मतभेद झाले. चंद्रपूर जिल्हा हा मुनगंटीवारांचा बालेकिल्ला मानला जातो. ते स्वतः बल्लारपूरमधून आमदार असले तरी संपूर्ण जिल्ह्यावर त्यांची मजबूत पकड आहे. एरवी ते तिकीट वाटप, पक्षाची धोरणं, सरकारचे निर्णय या सगळ्याबद्दल कधीच जाहीररित्या मतभेद व्यक्त करत नाहीत. पण यावेळी मात्र त्यांनी तसं न करता जोरगेवारांना पक्षात घेण्याला अगदी उघडपणे आणि तीव्र विरोध केलाय. तसं पक्षामध्ये एखाद्या मतदारसंघात आपण कमजोर आहोत, संघटन कमजोर आहोत, त्या ठिकाणी तुम्ही आयात केलं तर तिथं पक्षविस्तारासाठी ते योग्य आहे. पण जिथं पक्ष संघटन मजबूत आहे, एखाद्या समयी आपण कदाचित पराभूत झालो असू म्हणून आपण बाहेरून घेणं, याला कार्यकर्त्यांना असं वाटतं की आम्ही 5 वर्ष आमच्याकडून राबवून घेतलं जातं, आमच्याकडून सतरंज्या उचलून घेतल्या जातात आणि मग आमच्या नशिबामध्ये मात्र पुन्हा एकदा फक्त भाषणातून त्यांना टॉनिक दिलं जातं. मग हा भाव हा दूरगामी पक्षाच्या संघटनेवर प्रतिकूल परिणाम करणार ठरू शकतो. आणि आता वादग्रस्त ठरलेल्या या किशोर जोरगेवार यांची नेमकी पार्श्वभूमी काय, त्यांना उमेदवारी दिल्यानं मुनगंटीवार इतके का नाराज झाले हे जाणून घेऊयात ग्राफिक्समधून. मीडिया सेंटर चंद्रपुरात वॉरेज जोरगेवार. जोरगेवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खरं तर भाजपमधूनच झाली. सुधीर मुनगंटीवार हे जोरगेवार यांचे राजकीय गुरु मानले जातात. 2014 चंद्रपूरमधून तिकीट मिळालं नाही म्हणून ते अपक्ष लढले होते. 2014 ते पराभूत झाले पण 51,000 मतं घेतली होती जोरगेवारांनी. 2019 पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून लढले आणि त्यावेळी मात्र त्यांनी विजय मिळवला. यंदा ते आधी शरद पवारांच्या पक्षातून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न करत होते. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मात्र त्याला तीव्र विरोध होता. धानोरकर, पटोले, वडेट्टीवार यांनी शरद पवारांची त्यासाठी भेट घेतली. या भेटीनंतर पवारांकडून जोरगेवार यांचं नाव वेटिंगवर ठेवण्यात आलं. मात्र जोरगेवारांनी भाजपमधून प्रयत्न सुरू केले. 2 दिवसांपूर्वी जोरगेवार भाजपच्या दिल्लीतील काही नेत्यांना भेटल्याची चर्चा आहे. आणि मुनगंटीवारांनी केलेली टीका ऐकल्यावर जोरगेवार यांनी देखील आपल्या राजकीय गुरुला टोमणा हाणलाय. मुनगंटीवार आजम आधी माझं कौतुक करायचे, आता मला अप्रामाणिक म्हणतात, यावरून परिपक्वपणाचा अभाव दिसतो या शब्दात जोरगेवार यांनी पलटवार केलाय. की मुनगंटीवारांचा विरोध आणि त्यांचं मी आता एक बाईट पाहिलं, त्यांनी सांगितलं की 4-5 पक्ष फिरून आलेले आणि त्यांनी हे सांगितलं की प्रामाणिक कार्यकर्त्यांची भावना, त्यांचे माझ्याच मंचावर येऊन जेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता त्यांनी सांगितलं होतं रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर प्रवचन न जाई, हे नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणतात. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की जोरगेवारांनी मला मदत केली आहे, मी राज्याचा अर्थमंत्री होतो, त्यांचं हे सव्याज मी परत करेल. एका वेळेस एक बोलायचं आणि दुसऱ्या वेळेस दुसरं बोलायचं हे काही राजकारणातल्या मोठ्या परिपक्व नेत्याचं कधीच हे भूषण नसते. जी स्थिती असते त्याचं आपण हे करायचं, केवळ आपलं आसन डोलायमान होत आहे, कार्यकर्त्यांचा रेटा त्यांच्यावर एवढा आहे म्हणून ते हे सगळं चालू आहे असं मला वाटते. मला त्याचं काही हे नाही आहे, त्यांचा पक्ष आणि ते.
आणि आता बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दक्षिण पश्चिम नागपूर या पारंपरिक मतदारसंघातून आज विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूरच्या संविधान चौकातून नागपूर तहसील कार्यालयात मिरवणुकीने जाऊन फडणवीसांनी अर्ज दाखल करण्याआधी शक्ती प्रदर्शनही केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला त्यावेळी फडणवीसांनी शंखनाद हा शब्द आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला होता. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना फडणवीसांच्या प्रचार रथावर तोच म्हणजे शंखनाद हा शब्द लिहिण्यात आला होता. भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे असंही एक घोषवाक्य प्रचार रथासह तयार करण्यात आलं होतं. फडणवीसांच्या या मिरवणुकीच्या निमित्तानं नागपूरकरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणवीसांनी वयाच्या 22व्या वर्षी नागपूरमधून एक नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनण्याचा मानही मिळवला. फडणवीसांनी यंदाच विधानसभेतल्या आपल्या कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण केली आणि या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्या 2 विधानसभा निवडणुका या पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकल्या होत्या. त्यानंतर दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते सलग 3 वेळा विधानसभेवर निवडून आले आणि गेल्या 10 वर्षांमधल्या राजकीय कर्तबगारीनं तर त्यांना राज्याचे नेते म्हणून सिद्ध केलंय. मंडळी, देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं आज सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी झाली होती. फडणवीसांना आशीर्वाद देण्यासाठी काही साधू संतही नागपूरच्या धरमपेठमधल्या त्रिकोणी पार्क परिसरातल्या त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यात उत्तराखंडमधून आलेल्या काही नागा साधूंचाही समावेश होता. देवेंद्र फडणवीसांना घरातून बाहेर पडण्याआधी त्यांच्या आई सरिता, पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांनी ओवाळलं. त्यानंतर फडणवीस हे आपली पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत भाजप नेते नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरच्या घरी पोहोचले. तिथं गडकरींच्या पत्नी कांचन आणि अमृता फडणवीस यांनी फडणवीस, गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांचंही औक्षण केलं. त्यावेळी फडणवीसांनी नितीन गडकरींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वादही घेतला. आणि नागपूरमधून आता आपण मुंबईच्या दिशेने येऊया. आमदार नवाब मलिक यांच्यावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा वाद झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मलिकांना पक्षात घेऊ नका या आशयाचं एक जाहीर पत्र अजित पवारांना लिहिलं होतं. तेव्हापासूनच मलिक हा दोन्ही घटक पक्षांमधला मतभेदाचाच मुद्दा राहिलाय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दादांना मलिकांना उमेदवारी द्यायची होती असं कळतंय. पण मलिक यांच्यावरच्या दाऊद कनेक्शनच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं त्यावर तीव्र आक्षेप घेतला आणि बहुधा त्यावर तोडगा म्हणूनच आता मलिकांच्या कन्या सना मलिक यांना अजितदादांनी पूर्व मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून तिकीट दिलंय. आज सकाळी त्या एबी फॉर्मही घेऊन गेला. सना यांच्यावर कुठलाही आरोप विरोधकांना करता येणार नाही असा तर्क अजितदादांनी मांडला असावा, पण भाजप त्यावर अजूनही पूर्णपणे समाधानी आहे असं वाटत तर नाही. कारण याबद्दल जेव्हा आशिष शेलारांना विचारण्यात आलं तेव्हा यावर आमचे पक्षश्रेष्ठी उत्तर देतील असं मोघम उत्तर त्यांनी दिलं. सना मलिक यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आज 7 जणांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये भाजपच्या 2 पराभूत माजी खासदारांचा समावेश आहे. तसंच 2 नेत्यांच्या मुलांनाही सामावून घेण्यात आले. पाहूयात कोण आहेत त्या यादीतले उमेदवार. मीडिया सेंटरला राष्ट्रवादीची दुसरी यादी: संजय पाटील तासगाव कवठे महाकाळ, सना मलिक अणुशक्तीनगर, झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व, निशिकांत पाटील इस्लामपूर, प्रतापराव चिखलीकर लोहा कंधार, सुनील टिंगरे वडगाव शेरी आणि माऊली कटके शिरूर हवेली. म्हणजे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघात दुहेरी आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. राज ठाकरेंच्या मनसेनं संदीप देशपांडे यांना वरळीत आधीच उमेदवारी दिली होती आणि आता शिंदेंच्या शिवसेनेनं राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनाही वरळीच्या मोहिमेवर पाठवलंय. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. एका जमान्यात राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी खासदार असलेले मिलिंद देवरा त्यांच्या मूळ पक्षात अस्वस्थ होते असं म्हणतात.
काँग्रेस संपली असं कदाचित त्यांनाही वाटत असावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानं त्यांना नवी आशा दाखवली. त्यांनी जानेवारीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकीही मिळवली. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला काही त्यांचा लाभ झालाय असं वाटत नाही, कारण दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले. आता शिंदेंनी मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्तीच्या वरळीत मिलिंद देवरांना केवळ आदित्य ठाकरेंविरोधात लढण्याचीच नाही तर आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व पुन्हा सिद्ध करण्याची संधी आणि जबाबदारी दिली आहे. त्यानिमित्तानं फक्त एकच आठवण मिलिंद देवरा यांचे वडील आणि दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांची. मुरली देवरा हे 1977 साली मुंबईच्या महापौरपदी निवडून आले होते. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमधले हितसंबंध ही केवळ उद्धव ठाकरेंच्या जमान्यातली गोष्ट नाही आहे, तर शिवसेनेच्या जन्मापासूनच दोन्ही पक्षांचं एकमेकांच्या सोयीनं राजकारण सुरू आहे असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार एका जागेवर उमेदवार देणार नाहीयेत असं कळत आहे. समोरचा उमेदवार तगडा आहे म्हणून या जागेवर त्यांनी माघार वगैरे घेतलेली नाहीये, उलट त्यांचा पराभव करण्यासाठीच पवार उमेदवार देणार नसल्याचं कळतंय. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बापू भेगडे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपचे मावळमधले बडे नेते बाळा भेगडे यांनीही बंडखोरी केली आणि बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सुनील शेळकेंच्या अडचणी वाढणार हे स्पष्ट आहे. नेमका याच गोष्टीचा राजकीय फायदा उचलण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचं कळतं. शेळकेंना जर भेगडे डॅमेज करणार असतील तर आपण तिसरा उमेदवार देऊन भेगडेंची मतं का कमी करावीत असा विचार पवारांनी केला असावा आणि म्हणूनच शरद पवार हे बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेळकेंना निवडून आणण्याचं मोठं आव्हान हे अजित पवारांसमोर निर्माण झालंय. मंडळी मावळ नंतर पुणे जिल्ह्यातल्याच आणखी एका मतदारसंघाकडे आपण वळूया. हडपसरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार महादेव बाबर चांगलेच नाराज झाले. त्यांची नाराजी इतकी टोकाची आहे की त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. आमच्या पक्षप्रमुखांना आमचं काहीच देणं घेणं नाही, हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं या शब्दात बाबर यांनी आपला संताप व्यक्त केला. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही म्हणजे नाही, मी आजपासून शिवसेनेचं काम करणार नाही अशी भूमिका बाबर यांनी घेतली. मंडळी झिरो अवरच्या पहिल्या सत्राच्या शेवटाकडे वळण्याआधी वेळ झालीये सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न होता महाविकास आघाडीत काही जागांवर सांगली पॅटर्नची शक्यता आणि तसं झालं तर मवियाला फटका बसेल असं वाटतं. होय आणि नाही असे दोन पर्याय होते आणि त्यावर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्या पाहतोय. एक्सवर पवन भोसले म्हणतात खूप धिंगाणा आहे यावेळी, ज्यांची आपल्या मतदारसंघावर पकड आहे तेच जिंकणार आणि मताधिक्य जास्त नसणार यावेळी. एक्सवर मिलिंद पटेकर म्हणतायत होय निकालावर परिणाम दिसून येईल. युट्यूबवर संतोष सरगार म्हणतायत सांगोला येथे परिणाम होणार. युट्यूबवरच सचिन ढोले म्हणतायत मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांचे उमेदवार पाडले तरी नवल वाटायला नको. युट्यूबवर धीरज मोकाशे म्हणतायत उद्धव ठाकरेजी जमिनीवर राहून निर्णय घ्या. फेसबुकवर प्रवीण चव्हाण म्हणतायत बसलाच पाहिजे महाविकास आघाडीवाले सध्या अति आत्मविश्वासात आहेत. फेसबुकवर मोसी नाईक म्हणतायत फटका तर बसणार समन्वय साधून निवडणूक लढवली जात नाहीये आणि आता जनता तेवढी खुळी राहिलेली नाही, महाविकास आघाडी म्हणजे सगळं मलाच पाहिजे असं कुठं होत आहे का. मंडळी या प्रतिक्रिया पाहिल्यावर आता वेळ झाली आहे आजच्या पहिल्या प्रश्नावर
प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्यासाठी त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न काय होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाविकास आघाडीत काही जागांवर सांगली पॅटर्नची शक्यता, तसं झालं तर मवियाला फटका बसेल असं वाटतं का? यूट्यूबवर मतं आली 60 आणि मवियाला फटका बसेल असं 68% नागरिकांनी म्हटलंय होय आणि 32% नागरिक म्हणतायत नाही। एक्स वरचा पोल आपण पाहतोय, मवियाला फटका बसेल असं होय म्हणणारे प्रेक्षक आहेत 64% आणि नाही म्हणणारे प्रेक्षक आहेत 36%। इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, होय म्हणतायत 73% प्रेक्षक, 27% प्रेक्षक म्हणतायत नाही। आणि फेसबुकवर होय म्हणतायत 44% प्रेक्षक आणि 56% प्रेक्षक म्हणतायत नाही। आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात लक्षवेधक लढाई ही पवारांच्या बारामतीत होते। या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि त्यामुळं पवारांच्या बारामतीत निवडणूक म्हटलं की पवार घराण्यातल्याच दोन व्यक्तींमध्ये आता सामना पाहायला मिळतो। लोकसभा निवडणुकीत बारामतीनं पवार कुटुंबातल्या नणंद आणि भाऊजाईमधली लढत पाहिली, त्यात सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभूत केलं। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्याची लढाई पाहायला मिळणार आहे। अजितदादांनी आधी नाही म्हणत अखेर बारामतीतूनच उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय आणि मग शरद पवारांनी अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांना मैदानात उतरवलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहुयात एबीपी माझ्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी युगेंद्र पवार यांच्याशी साधलेला संवाद। धन्यवाद विजय। निवडणुकीच्या या रणधुमाळीत आज एक नाव जे चर्चेत आहे ते आहे युगेंद्र पवार यांचे, कारण युगेंद्र पवारांना बारामतीतून शरद पवार लढवणार का हा प्रश्न सर्वांसमोरच होता आणि काल संध्याकाळीच त्याचं उत्तर मिळालंय होय। म्हणूनच आज आपण बातचीत करणार आहोत युगेंद्र पवार यांच्याशी, ते खास झिरो आवरमध्ये आपल्याला जॉईन होत आहेत। युगेंद्रजी आपलं स्वागत आहे आणि खरं तर मला पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करते आणि मला आनंद होतोय दर्शकांना हे सांगताना की सर्वात पहिले अशी मागणी होते कार्यकर्त्यांची ही एबीपी माझानच लोकसभेमध्ये सांगितली होती की बारामतीतून आपण लढावं, त्यामुळे तिकीट मिळणार हे आपल्याला माहिती होतं का? तसंच तुम्ही कामाला लागले होते असं दिसतंय। नाही, मला खरं तर तिकीट मिळणार असं माहिती नव्हतं, खरं तर हे माझं क्षेत्र पण नव्हतं। मी इथं माझ्या कामामध्ये व्यस्त असायचो, मग आपली शिक्षण संस्था आहे विद्याप्रतिष्ठान त्याची कामं मी बघत होतो, कुस्तीगीर संघ असेल, माझा इथं एक छोटा व्यवसाय आहे तो मी बघत होतो आणि म्हणजे मी कधीच ह्या क्षेत्रामध्ये येईल असं मला तरी वाटलं नव्हतं। पण लोकसभेला पण आपण भेटलो आणि त्यावेळेला जे काय झालं आपण तिथं प्रचार करायला लागलो, लोकांशी संपर्क माझा वाढला, कार्यकर्ते सगळे भेटायला लागले, बारामतीची सगळी जनता मला भेटायला लागली आणि कोणतरी तिथं पाहिजे होतं त्यांची कामं करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पवार साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारं कोणतरी त्यांना पाहिजे होतं आणि मग आपोआप ते आपण तिथं काम करायला लागलो, जास्त वेळ इथं द्यायला लागलो आणि ते करत करत कार्यकर्त्यांची आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा होती की एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला संधी द्यावी आणि पवार साहेबांच्या, जयंत पाटील साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या आशीर्वादाने मला ती संधी मिळाली। खरं तर आपल्या समोर अजित पवार आहेत, सगळ्यात पहिले त्यांच्याकडे जर उमेदवार म्हणून आपण बघितलं तर सर्वात जास्त मताधिक्यानं जिंकणारा उमेदवार आज तुमचं पहिल्यांदा निवडणूक आपण लढत असताना तुमच्या समोर उभा आहे, या अशा विरोधकाकडे आपण कसं बघता? नाही,
आता विरोधक वगैरे असं मी कधी त्यांना मानलं नाही किंवा मानतही नाही, पण पूर्वी जेव्हा त्यांना एवढे मतं मिळायची तेव्हा त्यांच्या सोबत पवारसाहेब पण होते आणि सगळे जी बारामतीची जनता आहे, स्वाभिमानी जे बारामतीकर आहेत ते ठामपणे पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळे यंदा आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळेल. खर तर लोकसभेमध्ये आपण स्वतः आपल्या परिवारानं भरपूर काम केलं, प्रचार केला आणि यश सुद्धा आपल्याला मिळालं. मात्र त्यावेळेला आपली खंतच मुळात ही होती की घरातल्या एका व्यक्तीसमोर घरचाच एक उमेदवार दिला होता. आज अजितदादांच्या समोर काहीस तेच आव्हान आता तुम्ही उभं करताय, त्यामुळे ह्या खेपेला एका घरच्याच्या समोर आपण खुद्द उभा आहात, त्याकडे आता कसं बघता, कसा हा बदल झाला? खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे, त्यावेळेला पण आपण भेटलेलो तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं की अशी लोकसभेची लढत व्हायला नको हवी होती. तेव्हा माझे वडील असतील आणि सगळ्यांनीच तिथं खूप प्रयत्न केले की कुटुंबात त्यावेळेला लढाई नको व्हायला हवी होती, पण मग ते आपल्या त्यांच्याकडून ते केलं गेलं आणि त्याच्यामुळं आपल्याला आता ही परिस्थिती बघायला मिळते. म्हणजे आज आपण त्यांच्या समोर उभा आहात, त्याला कुठतरी ते स्वतःच जबाबदार आहे असं म्हणायचं का? आणि मुळात नाही, मुळात म्हणजे जे बारामतीची जनता आहे किंवा जे इथली लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांची इच्छा होती की आता पवार साहेबांचे विचार पण आपण ह्या तालुक्यामध्ये टिकवले पाहिजेत, जपले पाहिजेत आणि पुढे नेले पाहिजेत आणि त्याच्यामुळं आता आपल्याला ही आजची परिस्थिती बघायला मिळते. अजितदादा इतके वर्ष तिथे आमदार होते, त्यांनी बरीच कामं तिथे केली, असं काय कारण आपल्याकडे आहेत की ज्यामुळे बारामतीकरांनी त्यांना नाही तर आपल्याला निवडून दिलं पाहिजे? आपण एकतर पवार साहेबांचा आशीर्वाद पूर्वी दुसऱ्यांकडे होता आणि मग नंतर काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि आता पवार साहेबांनी त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष आता ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल चांगलं लोकमत आता तयार झालंय आणि हे नवीन चिन्ह पण आपण सगळ्यांपर्यंत पोचवलंय आणि बारामतीमध्ये ठराविक शहरामध्ये ठराविक जागा लोकेशनवर तिथं विकास झालाय किंवा इमारत बांधले गेलेत, पण जी जो शाश्वत विकास पवार साहेबांनी पूर्वी केला जेव्हा ते इथं आमदार होते, त्याच्यानंतर असा शाश्वत विकास किंवा जो विकास सर्वसामान्य जनतेचा विकास होईल असा न होता फक्त काही ठराविक लोकांचा तिथं विकास झाला आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना इथल्या बारामतीच्या लोकांना कोणतरी एक असा लोकप्रतिनिधी पाहिजे जो त्यांच्यामध्ये असेल आणि त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल आणि तसा लोकप्रतिनिधी त्यांना इथं पवार साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून तिथं त्यांना मिळणार आहे. खर तर आपल्याला हे तिकीट देताना शरद पवारांनी काय गुरुकिल्ली दिली? त्यांनी काय असं गुरुकिल्ली वगैरे असं काही दिलं नाही, ते फार कमी मोजकच बोलतात आणि सल्ला तर अजिबातच देत नाहीत. त्यांनी एवढंच मला सांगितलं की लोकांशी आपण नम्रपणे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, कष्ट करायची तयारी आपण ठेवली पाहिजे आणि जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण बारामतीसाठी केलं पाहिजे, बारामतीकरांसाठी केलं पाहिजे आणि मी नक्की बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन आणि जे काही त्यांचे प्रश्न असतील मी एक प्रामाणिक प्रयत्न करीन आणि ते सोडवीन. प्रचारामध्ये आपण कुठले मुद्दे केंद्रस्थानी ठेवत आहात? आता मुद्दे अनेक आहेत पण ठराविक मुद्दे आता गुन्हेगारी बारामतीत खूप वाढली आहे. आपल्या पाण्याचा प्रश्न आज पण आहे, बेरोजगारी खूप वाढली आहे. इथं MIDC पवार साहेबांनी आणली पण अलीकडच्या काळात नवीन इंडस्ट्री बारामतीत न आल्यामुळं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. आपल्याला नवीन इंडस्ट्री इथं आणावी लागेल, आपल्याला
गुन्हेगारी कमी करावी लागेल, पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा लागेल, शेतकऱ्यांना योग्य तो भाव आपल्याला द्यावं लागेल आणि त्यांचं उत्पादन कसं वाढेल, कमी पाण्यात जास्त शेती कशी करता येईल, जे काय आपले नद्या इथं घाण झाले ते कसे साफ करता येतील, आणि इथं बारामतीमध्ये लोकांमध्ये चर्चा आहे की मलिदा गँग म्हणजे जे स्थानिक गाव पुढारी आहेत ते पण इथं खूप काय म्हणतो एक चुकीचं काम करतायत, आणि त्यांना पण पक्षाची आहे ही मलिदा गँग नवीन युगेंद्रजी, नवीन युवकांना सगळे ते आता म्हणजे आज जे सत्तेत आहेत त्यांचेच जे ठराविक पुढारी लोक आहेत, अनेक वर्षापासून ते इथं बारामतीमध्ये काम करतायत, इथं स्थानिक पातळीवर आल्यावर तुम्ही कुणालाही जर विचाराल तर ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील, पण आपल्याला कुठंतरी एक बदल करायचाय, नवीन युवकांना युवतींना स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना आपल्याला संधी द्यायची आहे, लोकशाही पद्धतीतून ज्यांची निवड होईल त्यांना आपल्याला तसं तिथं पुढं आणायचंय आणि हा आपल्याला एक बदल घडवायचा आहे. आपण अमेरिकेत शिकलात, तिथली सगळी व्यवस्था आपण बघितली, तिकडलं समाज जीवन आपण बघितलं, काय असं अमेरिकेतून आपल्याला बारामतीत करायचंय किंवा व्यवस्थेत काही बदल तिथून शिकून आल्यानंतर तिथलं काही विशेष आणायचंय का? काय एकतर वैयक्तिक कामांपेक्षा समाजासाठी आपण सुरुवातीला काहीतरी केलं पाहिजे. वैयक्तिक आपण पुढे जाऊ शकतो पण समाजासाठी जेव्हा आपण काहीतरी करतो किंवा समाजासाठी जर आपण सोय सुविधा पहिल्यांदा सुरुवातीला जर आपण ते करू शकलो तर एक अख्खा समाज म्हणून आपण एकत्र पुढे जाऊ शकतो. आणि जर आपण इथं काय म्हणतो जर असं म्हणजे जर सेक्युलर आयडियॉलॉजी जर आपण सोडली आणि जर आपण लोकांमध्येच जर भेदभाव करायला लागलो तर मग पुढे विकास होणं अवघड आहे. सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहून पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्या समाजाचा फायदा कसा होईल हे आपण बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण कामं केली पाहिजे. एक प्रश्न मी परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला काम करताना पाहिलं होतं आणि त्यामुळेच मी आपल्याला विचारते की आपण स्वतःला झोकून दिलं होतं त्यावेळेला आपण सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रचार करत होतात, मात्र ही निवडणूक झाल्यानंतर आपल्या काकीबरोबर बसून कधी राजकारणाच्या किंवा इतर गोष्टी करायला वेळ मिळाला का? अनेक वेळाला आम्ही बसलो तर बारामतीत आपण भेटलो, परवाच विद्या प्रतिष्ठान ही जी शिक्षण संस्था आहे तिथं ते पण आहेत आणि तिथं आम्ही भेटलो. आमचा पवार साहेब त्या शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत आणि वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते पण तिथं होते आणि काकी पण तिथं होते, पण आपण राजकारणावर तेव्हा बोललो नाही आणि बोलत नाही. खर तर दिवाळी म्हणजे लोकसभेला लोकसभा दुसरं सॉरी तुम्हाला हे केलं पण लोकसभेला कुणाच्या विरोधात किंवा कुणाला विरोध करायला मी काम केलं नाही आणि आज पण तसं नाहीये. शेवटी लहानपणापासून मी पवार साहेबांना एक आदर्श एक आयडॉल रोल मॉडेल म्हणून मी मानत आलोय आणि त्यांच्यासाठी या काळात काहीतरी मला करायचं होतं आणि त्याच्यामुळे मी इथं त्यांचं काम करायला लागलो. खर तर दिवाळी आणि पवार फॅमिली हे आम्ही सातत्यानं पाहत आलेलो आहोत. गेल्या खेपेचं वर्ष अगदीच वेगळं होतं, पण आता ह्या खेपेच्या दिवाळीत परत एकदा परिवार म्हणून तरी आपण सर्वजण एकत्र येणार आहात का? हो, म्हणजे आता दिवाळी काय 7-8 दिवसावर आता आली आहे आणि परिवार म्हणून मला तर वाटतंय की सगळे नक्की एकत्र येतील. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, कारण ही आमची खूप जुनी परंपरा आहे की राजकीय आपले मतभेद जरी असले तरी एक पर्सनल लेवलवर वैयक्तिक लेवलवर शेवटी कुटुंब आहे, कुटुंब एकत्र असलं पाहिजे याच विचाराचे आम्ही सगळे आहोत. युगेंद्रजी, असं म्हणतात की एका परिवारात एक काही ट्रेट्स असतात. आजच छगन भुजबळ यांनी म्हटलं की सगळ्या पुतण्यांचे DNA सारखे आहेत, म्हणजे मला वाटतं ते
अजित पवारांबद्दल सुद्धा बोलत होते. खरं तो त्या प्रश्नालाही तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर द्यालच, पण मी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्यात एक परिवार म्हणून अजित पवारांचे असे कुठले गुण आहेत की जे तुमच्यात आहेत, किंवा शरद पवारांचे असे कुठले गुण आहेत की जे तुमच्यात येणाऱ्या काळात आम्हाला राजकारणी म्हणून बघायला मिळणार? आता खरं तर येणारा काळच आपल्याला तो दाखवेल, पण शेवटी सगळ्यांमध्ये वेगळे वेगळे गुण असतात आणि सगळे एका कुटुंबाच्या असल्यामुळं लहानपण सगळे एकत्र गेल्यामुळं आणि हे सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडून शिकत आलोय, आज पण शिकतो, आणि त्याच्यामुळं काही काही वेळेला न कळत त्यांचे गुण आपल्यामध्ये पण येऊ शकतात. काय असे गुण आहेत जे अजित दादांचे आणि तुमचे समान आहेत असं म्हटलं पाहिजे? आता एकतर पवार साहेबांचं, अजित दादांचं आणि सगळेच आमच्या कुटुंबामध्ये जर एक गुण असेल तर मग कष्ट करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण कष्ट केले पाहिजेत, हा एक गुण समोर येतो. बारामतीकरांना आपण काय संदेश द्यालास? बारामतीकरांना मी एवढंच सांगू इच्छितो की जोपर्यंत मी करू शकेन तेवढंच मी बारामतीकरांसाठी मी करत राहील. जे काय त्यांचे काम असतील, जे काय त्यांच्या अडचणी असतील, एक भाऊ म्हणून मी ते सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीन. दिवस रात्र मी त्यांच्यासाठी काम करीन आणि त्यांच्या आयुष्यातले अडचणी कमी कसे होतील किंवा त्यांचं आयुष्य कसं सुधारेल याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहीन. एवढंच मी एक संदेश किंवा निरोप मी त्यांना आज देऊ इच्छितो. युगेंद्रजी, आपण आलात आमच्या बरोबर, बातचीत केलीत, येणाऱ्या आपल्या प्रचारासाठी, आपल्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यासाठी हल्ली लोक काही वाटेल ते करतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर एका बापानं चक्क आपल्या 9 वर्षांच्या मुलीच्या हातात दुचाकी चालवायला दिली आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यावर पोलीस या व्यक्तीचा शोध घेऊ लागले. अखेर पोलिसांच्या हाती तो लागलाच. शेख अजीम शेख अहमद असे या आरोपीचं नाव आहे. संभाजीनगरमध्ये तो फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. आज सकाळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि भारतीय न्यायसंहितेची कलम लावून त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. आपल्या मुलाला किंवा मुलीला काय काय करता येतं हे दाखवायच्या नादात काही पालक असे प्रताप करतात. त्या चिमुकलीचं नशीब बलवत्तर म्हणून कुठला अनर्थ घडला नाही. मंडळी, मूल कितीही लाडकं असो त्याच्या हातात वाहन चालवायला देऊ नका. त्यानं त्याच्या आणि आजूबाजूच्या लोकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवं. आणि मंडळी, झिरो ओव्हरमध्ये वेळ झाली आहे तुर्तास तरी इथेच थांबण्याची, पण सोमवारी या झिरो ओव्हरमध्ये आपण पुन्हा भेटू 7:56. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.